से का योगासन का है ज्यादा शेषाई अपनी के लिए त्याच्यात काही कमतरता असं असं वाचण्यामध्ये सांगितलं तर काय कमतरता काय साहेब योजना तुम्ही जी केली ती अत्यंत चांगली आहे वरिष्ठ वरच्या लोकांसाठी पण स्थानिक शिरसुपची लोक आहेत ज्यांचे 400 उपसा सिंचन योजना आहेत त्या लोकांचं आणि त्या लोकांचा पाण्याच्या बाबतीत संघर्ष होतो तर आमचं म्हणणं असं आहे की स्थानिक शिरसुपळकरांसाठी सुद्धा त्याच्या स्थानिक वाटा कायमस्वरूपी शासकीय पातळीवर त्याला मान्यता असावी. साबळेवाडी दोन्ही उंडवडे कारखेल नारळी सोनवडी आमच्या इथलं पाणी जे उचलून नेलं जात इथं अजिबातच होत नाही पाणी इथल्या बंद पडतात सगळ्या हो कडक वाचले तर जे फिडी गेलेले साहेब किती क्षेत्र असेल अंदाजे ऊस आहे किती टन ऊस जातो इथे सगळ्यात सर्व
आज 48,000 ते 50,000 मुले मुली या तालुक्यात शिकतात, या भागात शिकतात. आणि हे एक शिक्षणाचं नवीन दालन आपण या भागामध्ये उघडलं. आणि त्याच्यामध्ये विद्यापीठ नसो की आणखीन असो, आपण देणगी घेत नाही, डोनेशन नाही. त्या ठिकाणी जो फायदा येईल त्याला कळेल या पद्धतीची व्यवस्था केली ही शिक्षणाच्या संबंधीची आहे. आता काल निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये सर्व देशाचं लक्ष वारामतीकडे होतं. आता का होतं हे मी काही सांगायची गरज नाही, तुला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जर कोणी बोलायला तयार नव्हता, म्हणजे या ठिकाणी सचिन आहेत, सातव बापू आहेत, ही बाकीची म्हणजे गावामध्ये जायची निवडणुकीचा प्रचार करा, तर लोकांशी जमायचीच नाही, फार थोडी जमायची. कुणी बोलायला तयार नव्हतं, गप्प बसायची, मला सांगायची की कुणी बोलत नाही, मी काय काळजी करू नका, बोलत असतील त्यांचे वचन योग्य दाखवी. आणि नेमकं तेच झालं की बोलला नाही ग्रस्त मतदार, त्यावेळेला गप्प बसला, नको तो वाद घ्यायला नको असं त्याचं म्हणत असावं. पण मतशेती बोलायला काढल्याच्या नंतर काय चमत्कार करू शकतो, सिंसुफळ असो, बाजोरी असो, गाजीखेड असो, याचं कुठे गाव असो, एकही गाव असं मागे राहिलेलं. आणि वर्षाचा विक्रम केला म्हणजे सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे होतं. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं मोठं गाव आहे, जगाचं एक प्रसिद्ध गाव आहे न्यूयॉर्क, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. या न्यूयॉर्कमध्ये एक ठराविक भाग आहे आणि त्या ठिकाणी जगात काय चाललं याची रोल लावली जातात. त्या न्यूयॉर्कच्या रोलमध्ये वारावतीच्या निवडणुकीची माहिती होती अमेरिकेची. तुम्ही कुठं जाऊन फोर्सला बघा, आता तुम्ही काही हिताच राहिलं नाही, पाच न्यूयॉर्कपर्यंत जाऊन फोर्सला जाऊ नाही पण तुमचं येऊन तर ती चाललं. याचा अर्थ या सगळ्या निवडणुकीकडं लोकांचं लक्ष होतं आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसे. खरं सांगायचं म्हणजे निवडणुका नाही केल्या, तर मी स्वतः तुमच्याकडं कितीदा वेळ राहिलं लक्षातही नाही. आणि अनेक निवडणुकीला मी कधी मतं मागायला आलोही नाही, पहिल्यांदा आलो. त्याच्यानंतर कामातून तुम्हाला कधी बोललेलंही नाही आणि यायची गरज असं सांगितलंही नाही. मी नाही आलो ते मत द्यायला तुम्ही कधी चुकलं नाही, त्यामुळे तुमचं काम तुम्ही चुक करताय. यावेळी परिस्थिती वेगळी होती पण या वेगळ्या परिस्थितीसुद्धा शिक्षण बदललं. माझ्या अपेक्षाप्रमाणे झालं पण जगाला असं वाटतं की इथं काहीतरी चमत्कार झाला. आज खऱ्या अर्थाने या निवडणुकीकडे लक्ष द्यायचं कारण आणि एवढी चर्चा व्हायचं कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या निवडणुकीत फार लक्ष घातलं. आणि ते घातलं असताना ज्या गोष्टी कधी निवडणुकीत असं मांडायचं नसतात, बोलायचं नसतात, त्या त्यांनी बोलून दाखवल्या. आता उदाहरणार्थ समाजात सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात, कोणी हिंदू असतं, कोणी मुस्लिम असतं, कोणी ख्रिश्चन असतं, कोणी शीख असतं. प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की काही समाजाचे लोक या देशात आहेत आणि उद्या त्यांचे लोक निवडून आले तर तुमच्या बायकोच्या घराचं मुलं सुद्धा काढून असं ते बोलले. तुम्ही कुणी वाचताय का नाही माहीत नाही, अशा प्रकारची चर्चा त्यांनी केली. किंवा त्यांनी शेतकऱ्यांच्या सवलतीशी सांगितलं की आम्ही लोक सत्तेवर आले तर तुमच्या दोन वशीदाराचा जावणीला त्याची एक मस काढून येते. आता मस काढून येत हा काय झंडा असा, पण हे कोण बोलतं? प्रधानमंत्री. प्रधानमंत्रीच्या पातळीवरची व्यक्ती या पद्धतीने बोलतोय, लोक अस्वस्थ आहे आणि त्यामुळे लोकांना ती अस्वस्थता मतदानाच्या दिवशी वचन दाबायच्या वेळी त्यांनी करून दाखवली आणि तो निकाल या ठिकाणी झाला. मी तर या वेळेला महाराष्ट्रात तीन पक्षांना एकत्र केलं,
एक आघाडी केली. राष्ट्रवादी मुस्लिम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेनेची आणि तिसरी काँग्रेस पक्षाची आणि 48 जागा होत्या आणि 48 त्याच्या तुम्ही तर 10 घेतल्या आणि त्या 48 पैकी 30 निवडून झाले आणि 10 ते 8 निवडून झाल्या. एक सुद्धा पहिली ती थोडक्यात पहिली त्याला अशी खून होती सुचारी आणि दुसऱ्याने एक खून केली शिफारी आणि ती शिफारी आणि सुचारीचा भाऊ झाला काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे काही जागा काढल्या नसताना केल्या. आम्ही लोकांनी साधी माणसं उभी केली. मगाशी कोणतरी आपल्या नगरसेवा खासदाराचा उल्लेख केला काय तिथं तिथं घर बघितलं हे स्टेज आहे या साईचं तिथं घर आहे. इतक्या लहान कुटुंबाचा तुम्हाला मोठ्या मोठ्या झाला आणि त्याचे विरुद्ध जे होते ते त्यांच्या मालकीचे साखर कारखाने होते. आणखीन काय काय होतं त्याचा खोरा सुद्धा इच्छित नाही. दुसरी जागा असा नाशिक जिंदुजी नावाचा मतदारसंघ आहे. तिथं आदिवासींची संख्या जास्त आहे आणि तिथं आम्ही एक उमेदवार उभा केला आदिवासी शाळेचं मास्टर निवृत्त झाला आणि तो मोठ्या मोठ्या निवडून आला. याचा अर्थ असा आहे की सामान्य माणूससुद्धा काम करणारा असा आणि लोकांची बांधिलकी असल्या तर लोक त्याला विसरत नाही आणि असे सामान्य लोक आम्ही लोकांनी निवडून दिले. भिवंजी नावाचा एक कोणता संघ आहे त्या भिवंजीमध्ये आगळी समाज जास्त आहे आणि तिथं आगळी समाजाचा एक कार्यकर्ता आम्ही उभा केला. त्याचं नाव वावी मामा. आता ते वावी मामा नाव महाराष्ट्रात झालं होते. तोही भाजी होता निवडून आला. तर सांगायचं तात्पर्य असेल की माणसं चांगली असली काम चांगलं असेल आणि भूमिका योग्य असली तर सामान्य माणूस हा योग्य रस्त्याने जातो. मी कालही सांगितले की या देशात लोकशाही आहे आणि ती लोकशाही तिथली ती माझ्यामुळे नाही पुराव्यांच्या मुलीने या देशातल्या तुमच्यासारख्या 15 कोटी लोक आहेत त्यांच्या सामुदायिक शहाणपणामुळे ही लोकशाही टिकलेली आहे आणि ती आपल्याला टिकवायची. जे काही प्रश्न तुम्ही असे काही मानले त्याचं लगेचच उत्तर मला इथं देता येणार नाही पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घ्यायचं माझे काही आज सगळ्या ते ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना इथे यायची इच्छा होती पण सुफियाच्या मुलाला त्याला तो ग्रॅज्युएट झाला आणि त्याचा फजलीदान समारंभ अमेरिकेमध्ये आज आहे आणि त्यावेळेला त्यांची जायची तयारी नव्हती. मी सांगितलं की तुझा एकुलता एक मुलगा फजलीदान असं आम्ही इंग्लंडमध्ये जाऊन उच्च शिक्षित झाला त्याला फजी मिळणार आहे तर त्या दिवशी आई बापाने हजर राहण्याची पद्धत आहे तुम्ही गेलं तर वेळ दिसते आणि त्यामुळे त्या गेल्या त्यांच्या दिवसात परत येतील. फादरींचं सेशन सुरू होईल आणि फादरींच्या अधिवेशनमध्ये सुटका झाल्याच्या नंतर त्यांचीसुद्धा इकडे यायची इच्छा आहे. त्यासुद्धा इथे येतील आणि लक्ष घालतील. निवडणुकीच्या आधी कदाचित येऊन गेले असतील मला निवडणूक झाल्या तर ते जागृत सभासदे त्यांच्या लौकिक फार्मामध्ये चाललं आहे. फार्मामध्ये हजर राहणं ही जबाबदारी असती. माझ्याकडनं ती 100% फाळली जात नाही. माझ्यामध्ये उद्योग वगैरे जातात. माझ्याकडून साधारणतः 70% आसपास हजेरी माझी फाजलीमध्ये असते आणि सुफी याची 98% असते आणि त्यामध्ये साहजिकच
त्यांच्याबद्दल पादवीबद्दल एक वेगळा अभिमानाचा असा समज आहे. आणि अशा व्यक्तीला तुम्ही मोठ्या भक्तांनी विजयी केलं. मी काल इंदापूर तालुक्यात होतो, सुरेंद्र तालुक्यात होतो, कुठेही गाडी थांबली माझी 10 लोक असे तर फारदा मुलं फुले यायची आणि सांगायचे की आम्ही 2000 वेळ दिला, आम्ही 1500 वेळ दिला, आम्ही 1000 वेळ दिला. आणि हे सांगण्याचे 90% तरुण मुलं होते. याचा अर्थ तरुण मंडळींनी आणि वडील मंडळी धाग्यांनी ही निवडणूक हातात घेतली. त्यांनीच हा निकाल दिला आणि त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं योगदान हे मोठं आहे. आपण गेले 50-60 वर्ष 67 साली तुम्ही पहिल्यांदा मला निवडून दिलं. त्याला आता किती वर्ष झाली? 54 इतक्या वर्षापासून तुम्ही मला साथ देतात. मी कधी येऊ न येऊ तुम्ही कधी वाद बघितली नाही. आपण कामं केली, बदल गेलो. त्या काळाच्या सभा तुमचे इतके स्वच्छ कसे दिसायचे नाही त्या काळाच्या गोष्टी. आणि नवी फेरी बदलली, शिक्षित फेरी ही त्या काळाची वेळ नसायचं. मग अशी बोलताना सांगितलं की तुमच्यात कोणी फी एस आय झाले, कोणी आणखीन काय झाले, आणखीन कुठे जसे UISP झाले. आता हे सगळे अधिकारी हळूहळू आपल्या कुटुंबातनं आपल्या भावनेतनं तयार व्हायला लागले. याचा अर्थ बदल होतो आहे आणि तो बदल आणखीन चांगला होण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सगळे मिळून करून एवढंच या ठिकाणी सांगतो की तुमची एकजूट कायम ठेवा. 3-4 महिन्यांनी निवडणूक येणार आहे महाराष्ट्राची. आणि माझा प्रयत्न आहे काही झालं तर महाराष्ट्राचं राज्य हातात घेईल. ते घ्यायचं असेल तर विधानसभा जिंकावं लागेल आणि ती विधानसभा जिंकायच्या संबंधीची वेळ माझ्या माहितीप्रमाणे 1 ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल. त्या वेळेला आमचं काम असं चालू ठेवा. चांगले लोक आपण महाराष्ट्रात आणू. त्या चांगल्या लोकांच्या दृष्टीनं महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये आणू काय अशक्य नाही. तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं किती तर राज्य हातात होतं त्यावेळी. त्याची मुख्यमंत्री किती जाऊत होती त्यावेळेला? मुख्यमंत्री 10 वर्ष शेती म्हणती, 2 वर्ष संरक्षण खात्याचं म्हणती. आता ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात, कधी घडू शकतात? तुमची सगळ्यांची सामूहिक शक्ती ही बरोबर असेल तेवढी लक्षात ठेवा. आपण हे जे काही तुमचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी मागे ते आत्ता लगेचच्या लगेच सुटतील याचा प्रयत्न होईल. पण खात्री देता येत नाही कारण सरकार दुसऱ्यांचं आहे. आणि त्यांनी आत्ता नाही सोडवले तर 4 महिन्यांनी निवडणूक होणार आहे, त्याच्यानंतर राज्य येणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याची सुद्धा राजस्थान स्वस्त बसायचं नाही हा निकाल आहे. आणि त्या कामाला सगळ्यांची मदत मिळेल सांगतो आणि पुढच्या कामाला जायला तुमची परवानगी.